आम्ही आरक्षणावर चर्चा करत आहोत, मात्र काही जण ऐकायला तयार नाहीत, अजित पवारांचा जरांगेंना टोला. आम्ही आरक्षण संदर्भात चर्चा करत आहोत, मात्र काही जण ऐकायला तयार नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे. अहमदनगर येथे स्वर्गीय शिवाजीराव नागावडे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले आहेत की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो प्रश्न सुटावा आणि आदिवासी ओबीसी यांना कुठली भीती वाटता कामा नये या प्रकारचे काम राज्य सरकार करत आहे. आम्ही आरक्षण संदर्भात चर्चा करत आहोत. आता संपूर्ण यंत्रणा मागास आयोगाच्या निमित्ताने सगळ्यांच्या घरी माहिती गोळा करण्यासाठी येणार आहे, अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता आरक्षण देताना हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात देखील टिकलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करून पुढे जात आहोत. परंतु काही जण ऐकायला तयार नाही. ते म्हणणं आहेत की आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाला कुणाचा विरोध नाही, मात्र ते देत असताना सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली, मात्र अद्याप मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला मराठा समाजाला परवानगी देण्यात आलेली नाही. जरांगे उद्यापासून मुंबईच्या दिशेने येणार असल्याचं म्हटलं आहे. उद्यापासून सुरू होणारे आंदोलन 26 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात पोहोचेल. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांशी अध्यक्षांशी चर्चा करून समाजातल्या महत्वाच्या लोकांशी चर्चा करून आपण ते पुढे जातोय, परंतु काही जण ऐकायला तयार नाही. ते म्हणतात माझी माहिती नाही, आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाला कुणाचा विरोध नाही. भारतातले आरक्षण देत असताना आजपर्यंत ज्यांना 52% आणि इकॉनॉमिक कन्सेशनला 10% असं 62% आरक्षण मिळालेलं आहे, त्या आरक्षणाला आरक्षण द्यायला कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही राष्ट्रीय नेत्यांचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण त्याच्यात समजूतदारपणा हा दाखवला गेला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, अहमदनगर.